नमस्कार. इयत्ता चौथी, विषय परिसर, भाग एक, तिसरा घटक, साठवण पाण्याची. बघा, तुमच्या लक्षात येईल की पावसापासून मिळणारं काही पाणी जमिनीवरून वाहून जातं तर काही पाणी जमिनीत मुरतं. आपल्याला मिळणारं सर्व पाणी पावसापासून मिळते. पावसाळा 3 ते 4 महिने असतो. आपल्यासह सर्व सजीव ते पाणी वापरत असतात. पावसापासून मिळणारं पाणी साठवलं नाही तर आपल्याला पुरेसं पाणी मिळणार नाही, म्हणून पाण्याचा जपून वापर करावा लागतो. पाणी साठवण्याच्या काही नाविन्यपूर्ण पद्धती पाहूयात. जुने जलसाठे. बघा, आपल्या राज्यामध्ये जुन्या काळात पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या. त्यापैकीच काही पुढील आहेत. बघा, विहीर. पावसाचं पाणी जमिनीत मुरतं ते मिळवण्यासाठी विहीर खणली जाते. किल्ल्यांवरचे तलाव व टाक्या. पूर्वी किल्ल्यांवर लोक राहायचे, त्यांनाही पाण्याची गरज होती आणि म्हणून मग किल्ल्यांवर तलाव असायचे. त्याचबरोबर दगडात खणलेली पाण्याची टाकीसुद्धा असायची. आड. पिण्याचं पाणी मिळवण्यासाठी पूर्वी आड खणले जायचे. त्यांचा घेर कमी असतो. दोरीला बांधलेले भांडे टाकून त्यातून पाणी काढले जाते. सांगली जिल्ह्यातलं आटवाडी हे गाव असं आहे की ज्या ठिकाणी पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते. नदी व बंधारा. नदीचं पाणी अडवण्यासाठी नदीवर दगड किंवा मातीचे बांध बांधून बंधारे बांधले जातात. जुने तलाव. कमी पावसाच्या भागात किंवा मोठी नदी नसलेल्या भागात पूर्वी तलाव बांधले जायचे. बहुतांश तलाव बांधण्यासाठी दगड व चुना वापरला जायचा. जुने हौद. पूर्वीच्या काळात पाणी साठवण्यासाठी हौद वापरले जायचे. मुख्यतः जुन्या काळातील मोठ्या शहरांमध्ये असे हौद आहेत. त्यापैकी काही आजही वापरात आहेत. पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्था. पहिली आहे धरण. पाणी साठवण्याच्या नव्या व्यवस्थांपैकी धरण एक आहे. यामुळे खूप जास्त पाणी साठवता येते आणि त्यामुळे शेतीही पिकवता येते. त्यामुळेच शहर वाढू शकली. कारखाने उभे राहू शकले. वीज निर्मिती शक्य झाली. महाराष्ट्रात जायकवाडी, कोयना, उजनी, येलदरी अशी मोठी धरणं आहेत. दुसरा आहे विंधन विहिरी. जमिनीतील पाणी वापरता यावे यासाठी पूर्वी विहीर किंवा आड खणले जायचे, पण त्यामुळे जास्त खोल पाणी असलेलं पाणी वापरता येत नव्हतं. विजेचा वापर सुरू झाल्यापासून पंपांद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसणे शक्य झाले. त्यासाठी विंधन विहिरी खणल्या जाऊ लागल्या. या खूप खोल असतात आणि त्यांचा घेर मात्र फार लहान असतो. तिसरा आहे पाणपई. घराबाहेर पडलेल्या लोकांना तहान लागल्यावर पिण्यासाठी पाणी लागते. यासाठी ठिकठिकाणी रांजण अथवा माठ पाण्याने भरून ठेवलेले असतात. आपण काय शिकलो? पाणी साठविण्याच्या पारंपरिक पद्धती. पाणी साठवण्याच्या सध्याच्या पद्धती. पाण्याचा काटकसरीने वापर करणे. हे नेहमी लक्षात ठेवा, पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. तिचा वापर सर्वच सजीव करतात. याचे भान ठेवून पाण्याचा वापर केला पाहिजे. पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 19 वरील स्वाध्याय सोडवा. धन्यवाद.